यावरती समग्र आंबेडकरी जनतेचे नेते म्हणून आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रतिनिधित्व करत आहे। त्याच्यामुळे सामाजिक संघटना म्हणून आम्ही दलित अत्याचार असतील, जनतेचे मूलभूत प्रश्नाचे मुद्दे असतील यावरती लढा देतोय। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरची भूमिका घेत आहे, या भूमिकेच्या बाजूने आम्ही आहे, एवढंच असणार आहे याच्यावरती माझी भूमिका। आणि संविधान आणि कोर्टाच्या माध्यमातून जे जे मिळत त्याचा आम्ही स्वागत करू। संविधानाच्या बाहेर जर कोणी वेगळी भाषा करत असेल तर ती निंदनीय। बोला काय म्हणता? दोन दिवस गुरुजी छत्रपती आणि आंबेडकर एकत्र मोर्चामध्ये दिसले, तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? राजकीय दृष्टिकोनातून कसं पाहता? जसं MIM बाळासाहेबचं एका स्टेजवर आले होते तर वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली, तर याच्याकडे तुम्ही राजकीय भूमिकेने कसं पाहता? याच्याकडे मी चांगल्या दृष्टिकोनातून बघतोय। आणि या देशामध्ये सर्वात प्रयोगशील नेता जर कोणी असेल तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत। त्यांच्यामध्ये तुम्हाला प्रयोग दिसत, नवे प्रयोग दिसतील, आणि त्यातूनच ही भूमिका आम्ही पॉझिटिव्हरित्या पाहतो। समग्र आंबेडकरी जनतेमध्ये ही झालेली भेट एक क्रांतिकारी भेट आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच या संदर्भात दिशा बदललेली दिसेल। फक्त आमचं म्हणणं या माध्यमातून एवढंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शाहू महाराजांनी साथ दिली, विषमता या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी बंड केला। आमच्या छत्रपती शाहू महाराजांना दलित राजा म्हणून हिनवलं, या नव्या राजाला दलित म्हणून हिनवण्याचा प्रयत्न होऊ नये एवढीच असणारी माझी या ठिकाणी आशा आहे। आणि म्हणून जर सामाजिक क्रांती आणायची असेल तर आजच्या नव्या तरुणांनी आपल्या घरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फोटो पहिल्यांदा लावायला सुरुवात केली पाहिजे, ही असणारी आमची भूमिका आहे। आणि हे सामाजिक क्रांती जर झाली बाळासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीतून जर सामाजिक क्रांती झाली तर राजकीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। लोक मी जे सांगितल्याप्रमाणे ह्या शिळेपणाला कटाळलेले ताजेपणा काय असेल ते ह्या दोघांमध्ये दिसतो, आणि ताजेपणाचं स्वागत जनता करेल अशी असणारी येणाऱ्या काळातली भूमिका दिसत आहे। संभाजीराजे आणि बाळासाहेब आंबेडकर हे जर एकत्र आले म्हणजे काही नवीन क्रांती केली तर क्रांती सोबत त्यांनी जी काही नवी क्रांती करतील त्यासोबत आम्ही असणार आहे, कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नाही। हे सगळे जे आहेत यांचं सगळं गेल्या 40-60 वर्षामध्ये घराणेशाहीचं कुटुंबशाहीचं राजकारण आपण बघितलं की माझेच लेकर आमदार झाले पाहिजेत, माझेच लेकर मंत्री झाले पाहिजेत, आमचे सगळे खासदार झाले पाहिजेत। परिवर्तनाची आणि क्रांतीची जर लढाई लढायची असेल तर नवं जे उभं राहील त्याला आम्हाला साथ द्यावा लागेल, आणि आम्ही त्या मताच्या आहोत।